कोरोना संसर्गाच्या काळात लातूर जिल्ह्यातल्या रुग्णांना कोरोनासह इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ होत आहे. काही खासगी रुग्णालयात उपचार घेतानाही या योजनेचा लाभ रुग्णांना मिळतो आहे. लातूर जिल्ह्यातल्या 8 शासकीय आणि 13 खासगी रुग्णालयात ही योजना राबवली जात आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात 120 कोविड रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात या योजनेचा लाभ सर्वाधिक रुग्णांनी घेतला आहे. कोविड संसर्गाच्या काळात जिल्ह्यात 7,413 रुग्णांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागानं दिली आहे. महात्मा फुले योजनेमुळेच आपण कोरोनासारख्या आजाराशी सामना करू शकलो अशी प्रतिक्रिया योजनेच्या लाभार्थी मनीषा भोसले यांनी दिली. मी कोविड पॉझिटिव्ह आले होते. माझी परिस्थिती खूप बिकट होती. माझा इलाज करण्यासारखी माझ्याकडे पैसा नव्हता. मी इथं विवेकानंदमध्ये आले. इथल्या सरांनी इथल्या स्टाफनी या महात्मा योजनेची माहिती सांगितली व इथं मला इथं ॲडमिट करून घेतलं आणि इथल्या माहितीविषयी सांगितलं व इथे इलाज तात्काळ चालू केला. इथल्या स्टाफने पूर्णपणे प्रयत्न केला आणि पेशंट कसा बरा होईल आणि किती लवकर बरा होईल यासाठी खूप खूप प्रयत्न केले.